बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाण्यात हद्दीतील ग्राम गायगाव देशी दारूची दुकान वरून ग्राम मोगाव भाकरे कडे अवैध देशी दारू घेऊन जाताना असल्याची गुप्त माहिती मिळाली। या माहितीवरून उरळ पोलिसांनी गायगाव ते मोरगाव भाकरे मार्गावर सापळा रचून महात्मा फुले विद्यालय जवळ आरोपी शेख अन्सार शेख बहार राणा गायगाव यास पकडून त्यांच्याजवळून 7680 रुपये दारू सह मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपी शेख अन्सार शेख बहार यांच्यावर दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास ठाणेदार अनंतराव वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश घुले व कर्मचारी करीत आहेत। एमसी न्यूज करिता काजी मेहंदी हसन हातरुण।